जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव तालुक्यातील आसोदा येथे महिलेची छेड काढल्याच्या संशयावरून एका शेतकऱ्याला गेलेल्या मारहाणीत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी 4 जुलै रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली आहे। या घटनेमुळे आसोदा गावात खळबळ उडाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की जळगाव तालुक्यातील आसोदा गावात भास्कर भंगाळे हे पत्नी व मुलासह राहत होते। शेती करून परिवाराचा उदरनिर्वाह ते करत होते। दरम्यान गुरुवारी 4 जुलै रोजी दुपारी 12 वाजता आसोदा गावातील गोकुळनगर येथे ते गेले होते। त्यावेळेला महिलेची छेड काढल्याच्या संशयावरून काही महिला पुरुषांनी त्याला जाब विचारला। त्यानंतर काहींनी त्याला थेट मारहाण करायला सुरुवात केली। या मारहाणीमध्ये भास्कर भंगाळे गंभीर जखमी झाले। त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले असता त्याला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी देवचे यांनी तपासून मयत घोषित केले। दरम्यान घटनेप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक महेश शर्मा यांनी घटनास्थळी भेट दिली, तसेच शासकीय रुग्णालयात येऊन घटनेची माहिती जाणून घेतली। दरम्यान या घटनेबाबत आसोदा गावामध्ये खळबळ उडाली असून तालुका पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे। काल अंदाजे 12 वाजता एक 22 वर्ष महिला घरी एकटी असताना एका माणसं दारू पिऊन अशा अवस्थामध्ये त्याच्या घरी गेला आणि तिला विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आणि तिनं आरडाओरडा केल्यावर त्याच्या शेजारी राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांनी लोक तिथं जमा झाला आणि त्या माणसाला मारहाण केलं। मारहाण केल्यानंतर पोलिसांना जेव्हा कळलं आणि पोलीस व्हॅन तिथं गेलं आणि त्या माणसाचा कंडिशन बघून त्यांना डायरेक्टली हॉस्पिटलला नेलं आणि हॉस्पिटलचा डॉक्टरने त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेट करून त्यांना ब्रॉड डेड म्हणून त्यांना घोषित करण्यात आलेलं आहे। आणि ते या पूर्ण प्रकरणामध्ये 2 गुन्हा दाखल केलेला आहे। एक त्या मुलींचा एक विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि दुसरा ह्या माणसाचा मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे। मर्डरचा गुन्हा 7 लोकांच्या विरुद्ध दाखल केला आणि आतापर्यंत आम्ही 3 लोकांना अटक केलेली आहे। आज कोर्टामध्ये आम्ही प्रोड्यूस करणार आहे। जागेवर मारहाणचा प्रकार होता म्हणूनच आम्ही मर्डरचा गुन्हा दाखल केला आणि त्याच्यामध्ये 7 आरोपी करण्यात आलेले आहे। या बातमी तेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।